मित्रांनो तलाठी महाभरती दोन हजार तेवीस या मेगा भरती परीक्षेचा दिवस आणि आजपासून अभ्यासाला लागणार आहेत ते ऑलरेडी अभ्यासाला लागलेच असतील असं मी गृहित धरून तुम्हाला काही तंत्र आणि मंत्र सांगणार आहे की ज्या योगे हो आपण स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये सगळेच अभ्यास करतात सगळे पास होतात का तर सगळे पास होत नाहीत त्यापैकी ती मंडळी पास होते ते क्वालिफाय होतात जे त्या परीक्षेकडे अतिशय विशिष्ट पद्धतीने बघतात त्यातलं तंत्र समजून घेतात सरावाची एक विशिष्ट पद्धत अंगी बांधवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण ह्या ज्या स्पेशल व्हिडिओमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत तर त्या तीन महत्वाच्या गोष्टी कोणत्या असणार आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आणि म्हणून महिनाभर जोवर परीक्षा होत नाही तोवर आपण असंख्य प्रश्न अनेक प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत आणि ही परीक्षा जी चार भागामध्ये विभागलेली आहे त्या चारही भागांचा अतिशय बारकाईने सूक्ष्मपणे अभ्यास करून विश्लेषण करून आपण परीक्षेमध्ये पास होणार आहोत म्हणून तुम्ही जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर राज त्रिभुवन या नावाने किंवा राज अकॅडमी या नावाने तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून काही लाईव्ह स्ट्रीमिंगचे व्हिडिओज असणार आहेत लाईव्ह टीचिंग असणार आहे ऑनलाईन टीचिंग असणार आहे ते तुम्हाला बरोबर नोटिफिकेशनच्या माध्यमातून कळू शकेल आणि आपण आपला हा अभ्यास अतिशय सिन्सिअरली ऑनेस्टली सिरियसली तन्मयतेने आणि चांगल्या पद्धतीने करून आपला पहिला गोल अचीव करणार आहोत तो म्हणजे तलाठी बनण्याचा कुठलीही परीक्षा असो जरी असं म्हटलं जातं की तलाठी इज द क्लास थ्री पोस्ट असं काही नसतं स्पर्धा परीक्षा ते अतिशय लहान असू देत की मोठी असू देत तिचा एक बाज असतो तिचा एक अंदाज असतो तो बाज आणि अंदाज समजून घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ सुरू करतो आहोत उद्यापासून आपण एकेका भागाला सुरुवात करणार आहोत आणि बघणार आहोत की किती सोपं पण आहे जर आपण अतिशय मनापासून सिन्सिअरली याकडे बघितलं तर अतिशय डिटर्मिनंट जर तुम्ही असाल निश्चय असाल निश्चितपणे या गोष्टीकडे बघणार असाल तर तुम्हाला ही परीक्षा खूप सोपी आहे चोवीस तास पण यु नो चोवीस तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुम्ही थोडंसं मोबाईलमध्ये शॉर्ट्स बघणार फेसबुकवरती जाणार रील्स बघणार इंस्टाग्रामवरती जाणार या गोष्टींना माझा विरोध नाही पण ते केव्हा करा निवांत झाले आयुष्यामध्ये की तेव्हा करा आता युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धाच्या प्रसंगी ह्या सगळ्या टिवल्या बावल्या सोडल्याशिवाय तुम्हाला यश मिळू शकत नाही तुम्हाला यू वॉन्ट टू इट द केक अँड कीप इट टू असं इंग्रजीत म्हणतात यू वॉन्ट टू इट द केक अँड कीप इट टू म्हणजे तुम्हाला केक पण खायचा आहे आणि तो सांभाळून पण ठेवायचा आहे असं होत नाही तुम्हाला मोबाईल पण खेळायचा आहे शॉर्ट्स पण बघायचे आहेत वेबसिरीज पण बघायच्या आहेत इंस्टावर पण राहायचं आहे रील्स पण बनवायचे आहेत आणि प परीक्षा पण पास व्हायची असं होत नाही दुर्मिळरित्या असं होऊ शकतं एखाद्याच्या बाबतीत जो अतिशय एक्स्ट्रॉऑिनरी असेल त्याबाबत परंतु आपण चांगले अभ्यास करणारे सामान्य विद्यार्थी आहोत आणि म्हणून आपण हे सगळं समजून घेताना मोहमाया मोहजालापासून दूर राहिलं पाहिजे मोबाईलचा वापर चांगले व्हिडिओज ऐकण्यासाठी केला पाहिजे चांगली माहिती गुगलवरती सर्च करण्यासाठी केला पाहिजे काही गोष्टी टॅली करण्यासाठी केल्या पाहिजे शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात नाहीतर मोबाईल कॅन बी अ डेव्हल फॉर यू नो तो तुम्हाला डिस्ट्रॉय करून टाकेन आज आपल्या लेक्चर अजिबात मोबाईलवरती नाही आहे आज आपण बघणार आहोत कुठलं असं तंत्र आहे जे सुरुवातीलाच आपल्याला कळलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून आपण ही परीक्षा पास होऊ शकू वन्स अगेन यू पीपल आर रिक्वेस्टेड टू सबस्क्राईब द चॅनल लेट अज मूव फॉर द सेम सगळ्यात पहिली गोष्ट असते की आपल्याला परीक्षेचा पॅटर्न माहित असावा यु नो द फर्स्ट अँड द फोरमोस्ट थिंग इज दॅट वी मस्ट नो द पॅटर्न ऑफ द एक्झॅमिनेशन ऍज सच तो पॅटर्न जर आपल्याला माहिती नसेल तर मग गोंधळ उडतो म्हणून परीक्षेचा पॅटर्न मध्ये कुठली गोष्ट आहे द फर्स्ट अँड द फोरमोस्ट थिंग इन दिस एक्झॅमिनेशन इज दिस दॅट असा आहे तो कि तुम्हाला शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कांसाठी शंभर प्रश्नांची विभागणी केली आहे चार भागांमध्ये पहिला भाग आहे मराठी व्याकरणाचा दुसरा आहे इंग्रजी व्याकरणाचा तिसरा भाग आहे बुद्धिमत्त बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणिताचा आणि चौथा भाग आहे सामान्य ज्ञानाचा सा। आता यामध्ये गंमत काय माहिती का, का? यामध्ये जे पण काही तुम्हाला या चारही भागांमध्ये विचारलं जात आहे ते तुमचं पहिली ते दहावी पर्यंत झालेलं आहे अकरावी बारावीला देखील ते थोडंफार झालं आहे एफ वाय एस वाय टी वायला देखील त्याची बऱ्यापैकी उजळणी झालेली आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती आहात विद्यार्थी म्हणून यावर तुमचं यश ठरणार आहे तर हे चार भागांमध्ये ही परीक्षा होणार आहे पंचवीस पंचवीस 25, पंचवीस 25, पंचवीस म्हणजे प्रत्येकी पंचवीस प्रश्न विचारले विचारले जातील प्रत्येक भागावरती आणि म्हणून एका भागाला घेतलं की आपण त्याचा पुरा कस म्हणजे किस काढल्याशिवाय अजिबात जागचं हालायचं नाही अजिबात माग वळून पाहायचं नाही इकडं बघायचं नाही का तिकडं बघायचं नाही एक सरकस आहे कॉन्सन्ट्रेशन करायला लागणार आहे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन केल्याशिवाय आणि मेल्याशिवाय जसा स्वर्ग दिसत नाही तसं चोवीस तास आता तुम्ही मेल्याशिवाय तुम्हाला हा यशाचा स्वर्ग दिसणार नाही आणि म्हणून हा पॅटर्न आहे यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे म्हणजे या परीक्षेमध्ये खास करून नेगेटिव्ह मार्किंग नसते जशी राज्यसेवेमध्ये असते यू पी एस सी लेवलला असते ती यामध्ये नाही आहे काठीण्य पातळी थोडी कमी असली तरी देखील अंदाज आणि जो बाज आहे परीक्षेचा तलाठी परीक्षेचा एम पी एस सीचा आणि यू पी एस सीचा तो अंदाज सारखा आहे म्हणजे मी जिथून बघतोय मी कुठल्याही परीक्षेला कमी सोपी कमी अवघड जास्त सोपी असं काही मानत नाही परीक्षा ही परीक्षा असते त्यामध्ये म्हणजे आता समजून घ्या पाच लाख पोरांनी जर फॉर्म भरले असतील त्याच्यातले चार हजार होणार आहेत साडेचार हजार मुलं पास होणार आहेत मग त्या साडेचार हजारांपैकी जर तुम्हाला एक तुम्ही असलं पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला झोकून द्यावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस अँड देर इज नो ऑप्शन फॉर स्टडी स्टडी इज ओनली द ऑप्शन फॉर द स्टडी अभ्यासासाठी फक्त अभ्यास हा एकच पर्याय आहे आपण सुरुवात करतो आहोत परीक्षेचा पॅटर्न आपण बघतो आहे की परीक्षेच्या पॅटर्नमध्ये शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कासाठी नो नेगेटिव्ह मार्किंग यु you नो know, आणि चार भागामध्ये ती परीक्षा तुमची घेतली जाणार आहे आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आपण येऊ की अभ्यासक्रमाची रचना कशी असणार आहे त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत आणि मग प्रश्नपत्रिकेच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण बघूया तर अभ्यासक्रमाची रचना कशी असणार आहे मीन्स हाऊ दिस सिलेबस इज डिझाईन कसा केला जातो हा सिलेबस डिझाईन हे आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे मी थोडस इकडे जातो आता <coughs> तर हा आपला अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम अभ्यास अतिशय महत्वाची गोष्ट आहे अभ्यासक्रम कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा आपण कसा समजून घेतो त्यावर आपलं बरंचसं यश अवलंबून असतं आणि त्या अभ्यासक्रमाच्या विश्लेषणानुसार आपल्याला आपल्या अभ्यासाची तयारी देखील करण्याची पद्धत ठरवता येते तर या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला बघितल्याबरोबर लक्षात येईल की ह्या सोप्या गोष्टी दिलेल्या आहेत बऱ्यापैकी सोप्या गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल विभाग पहिला मध्ये बुद्धिमापन चाचणी आहे म्हणजे बुद्धिमापन चाचणीचा सर्वात महत्वाचा भाग जर काय असतो तर तो म्हणजे तुमचं लॉजिकल रिझनिंग कसं आहे नो तुम्ही लॉजिकली गोष्टींकडे कसं बघतात लॉजिकल रिझनिंग म्हणजे तार्किकदृष्ट्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघतात तुमची आकलन क्षमता काय आहे नो तुम्ही त्या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्यांचं पालन कसं करतात त्यानंतर तुम्ही सहसंबंध किंवा समसंबंध कसा शोधून काढतात त्यानंतर तुम्हाला वर्गीकरण करता येतं का क्लॅसिफिकेशन आपण ज्याला म्हणतो त्यानंतर तुम्हाला काही हायरकी लावता येते का क्रोनॉलॉजी लावता येते का श्रेणी अथवा क्रम तुम्हाला व्यवस्थित लावता येतो का तर्कशक्ती तुमची कशी मीन्स हाऊ लॉजिकल यू आर युअर लॉजिकल थिंकिंग युअर लॉजिकल कॅपॅसिटी इज टेकन इन टू कन्सिडरेशन आणि तुम्ही कसे अनुमान काढतात नो लॉजिकल मध्ये हेच असतं की तुम्हाला दोन प्रिमाइसेस दिलेले असतात आणि मग तुम्ही अनुमान काढतात हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्याच्या पुढे आहे सांकेतिक लिपी काय आहेत तुमचं इंटरप्रिटेशन म्हणजे तुमचं इंटरप्रिटेशन आपण ज्याला विश्लेषणाचं तत्व तुम्ही कसं बाळगतात संमिश्र प्रकारचे काही महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये असणार आहे यासोबतच इथे आणखी काही गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल विभाग दुसरा आहे त्याला जोडून आहे तो ॲक्च्युअल तो विभाग दुसरा नाही आहे तो याचाच भाग आहे आणि या भागामध्ये भागा तुम्हाला लक्षात येईल की संख्या आहेत अंकगणितामध्ये बेरीज वजाबाकी आहे गुणाकार भागाकार आहे लसावी आणि मसावी आहे वर्गमु व घनमु अपूर्णांक दशांश अपूर्णांक घातांक पदावली व्याज व चक्रवाढ व्याज शेकडेवारी गुणोत्तर व प्रमाण सरासरी शेअर व दलाली विविध परिमाणे नफा व तोटा काळकाम वेग आणि वैजिक राशींच्या किंमती हा सगळा अभ्यासक्रम आपण जर नीट बघितला तर आपल्याला लगेच आठवायला लागतं की सगळं आपलं पहिलीपासून सुरू झालं होतं पहिलीपासून सुरू झालं आणि दहावीपर्यंत आपण इथवर आलो म्हणजे आपला पहिली त्या दहावीच्या अभ्यासाची नीट उजळणी ज्याची असेल त्याला ही परीक्षा अतिशय सोपी असणार आहे परंतु आपण हे पण बघितलं पाहिजे की ते खूप डिटेलमध्ये आहे का तर मुळीच नाही ते कसं का मुळीच नाही सतरा आणि हे आठ असे एकूण पंचवीस म्हणजे पंचवीस टॉपिक्स आहेत या पहिल्या भागामध्ये बुद्धिमापन चाचणीच्या आणि आपल्याला पहिल्या भागामध्ये किती प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे आपण असं ढोबळमानाने म्हणू शकतो की प्रत्येक टॉपिकवरती एक प्रश्न विचारला जाईल असं फायनल नाही असं ठरलेलं नाही परंतु प्रत्येक याच्यावरती एक प्रश्न विचारतील असं पण हे जे पहिल्या याच्यापासून सुरू झालेली गोष्ट आपल्याला ह्या शेवटच्या याच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट माहीत करून घ्यायची आहे या पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पुस्तकं पण वाचा मी त्याच पुस्तकातून सगळ्या गोष्टी घेतोय जी पुस्तकं तुम्ही वाचतायत मग ते के सागरचं असेल ते गायकवाडांचं असेल ते अग्रवालचं असेल ते कुठल्या आणखी पब्लिकेशनचं असेल पण त्याच पुस्तकातली माहिती तुमच्यापर्यंत म्हणून का घेऊन येतोय कारण तुम्ही जी पुस्तकं वाचतायत त्यातलीच माहिती तुम्हाला दिली की तुमचं वाचन आणि आपले व्हिडिओज याच्यामध्ये एक प्रकारचं को रिलेशन तुम्हाला सापडायला मदत होईल दुसरी गोष्ट आपण इथे बघूया आणि ती म्हणजे त्याला तिसरं नाव दिलंय यांनी विभाग तिसरा म्हटलंय परंतु तो विभाग दुसराच आहे मराठी आता मराठीमध्ये काय आहे तर मराठीमध्ये समान अर्थाचे शब्द नो समानार्थी शब्द आपण आपण हे पहिली दुसरी तिसरी चौथीला शिकलो आहे आणि म्हणून ही एक्झाम अवघड नाहीये परंतु तुम्ही आजवर अभ्यास म्हणून काय केलंय आणि विद्यार्थी म्हणून कसे आहात यावर ही एक्झामिनेशन ही परीक्षा ठरलेली आहे आणि म्हणून समान अर्थाचे शब्द विरुद्धार्थाचे शब्द अनेक शब्दांबद्दल एक शब्द तुम्ही बघा फक्त इथे हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे हे खूप सोपं आहे समान अर्थाचे शब्द विरुद्धार्थाचे शब्द अनेक शब्दांबद्दल एक शब्द काही महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द वाक्प्रचार आणि अर्थ एकाच शब्दाचे निर्णय अर्थ काही महत्त्वाच्या म्हणी वाक्प्रचार अलंकारिक शब्द शब्दविचार इकडे आपण जर आलो तर आपल्याला लक्षात येतं की मराठीतील विचार काय आहे मराठीतला वचन विचार काय आहे संधी कशाला म्हणतात विभक्ती म्हणजे काय समास हे सोपं आहे परंतु आपण आपल्या कुठेतरी ते विस्मृतीत गेला आहे नो म्हणजे वीफ गॉट अँड दॅट आपण ते विसरून गेलेलो आहोत आपल्याला पुन्हा ते प्रत्ययभिज्ञान असं म्हणतात त्याला मराठीमध्ये पुन्हा ते आठवायला लागणार आहे आणि पुन्हा त्याचा अभ्यास करून सरावाला जायला लागणार आहे तर हा सगळा विभाग तिसरा आहे दुसरा आहे तो म्हणजे या संदर्भातला विभाग तिसरा जो आए, है। चा जे आहे याच्यात एक गंमत आहे मराठीचं जे व्याकरण आहे मराठीमध्ये तेच इंग्रजीमध्ये आहे म्हणजे मराठी व्याकरणामध्ये जे टॉपिक्स आहेत तेच टॉपिक इंग्रजीमध्ये पण आहे फॉर एक्झाम्पल इथे सिननिम आहे तिकडे समानार्थी शब्द इकडे अँटनिम्स आहेत तिकडे विरुद्धार्थी शब्द इकडे वन वर्ड सबस्टिट्युशन तिकडे अनेक शब्दांसाठी एक शब्द अशा पद्धतीने आपण बघतोय की ज्याला मराठी ग्रामर ज्याचं पक्क असेल त्याला इंग्रजी ग्रामर सोपं जाणार आहे ज्याचं इंग्रजी ग्रामर पक्क असेल त्याला मराठी ग्रामर सोपं जाणार आहे ते अतिशय कॉम्प्लिमेंटरी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या त्या आता उद्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे मी ॲट अ टाइम तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ग्रामर शिकवणार आहे म्हणजे तुम तुमचं एकाच फ्लोमध्ये दोन्ही ग्रामरची प्रॅक्टिस पण होऊन जाईन अभ्यास पण होऊन जाईल तुमचं तुमची अंडरस्टँडिंग पण चांगले वाढेल आणि तुमचं कॉम्प्रेन्शन सोपं जाणार आहे पण यासाठी वन्स अगेन से स्पर्धा परीक्षा पास होणे यऱ्या गबाळ्याचं काम नव्हे अतिशय मेहनती सिन्सिअर सिरियस असणाऱ्या माणसांनीच ह्या समुद्रात उडी घ्यावी बाकीच्यांनी घेऊ नये डुबण्याचा भयंकर धोका असतो यु नो म्हणजे मग नंतर आपण मग सिस्टमला शिव्या देत बसतो तुम्ही जर बघितलं इकडे synonyms, antonyms, वन word substitution, word कॉमनली मिसपेल्ट म्हणजे असे काही शब्द असतात इंग्रजीमध्ये जे कॉमनली आपण मिसपेल्ट करतो म्हणजे इंडिपेंडंटला ई लावू की डी ए लावायचं तेच आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही कारण लेफ्टनंटचं स्पेलिंग काय लिहू लेफ्टचं स्पेलिंग आपल्याला माहिती आहे एल ई एफ टी येतं म्हणून आपल्याला लेफ्टनंट म्हणजे मग ई एफ टी एन ई एन टी असं नाही आहे तर काही कॉमनली व यूज्ड वर्ड्स असतात शब्द असतात ते मिसपेल्ड केले जातात युजेस ऑफ प्रेपोजिशन नो प्रेपोजिशनचा वापर हा अतिशय सोपा आणि महत्त्वाचा भाग आहे वर्ड्स फॉलोड बाय पर्टिक्युलर प्रेपजिशन काही असे शब्द असतात ते विशिष्ट प्रकारच्या प्रेपोजिशननुसार जातात आर्टिकल्स आपण बघितले आहेत ॲग्रीमेंट टेन्सेस आहेत मिक्स हे मी खूप छान शिकवणार आहे याच्यामागे कारण पण काय माहिती का कारण की मी इंग्रजीचा शिक्षकच आहे वीस वर्षापासून मी इंग्रजी भाषा इंग्रजी साहित्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस घेतोच आहे त्यामुळे हा माझा व्यक्तिगत खूप आवडीचा भाग आहे आणि म्हणून हे खूप छान तुम्हाला येऊ शकणार म्हणजे तुमचे पंचवीस प्लस पंचवीस पन्नास मार्क तर मी फिक्स करून देऊ शकतो आता तुम्ही किती लागून राहतात तुम्ही किती जुडून राहतात याशी यावरती हे सगळं काही अवलंबून असणार आहे आणि विभाग चौथा पाचवा आपण ज्याला म्हणू सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की खूप बारक्या बारक्या गोष्टी असतात आणि सिलेबस डिझाईन करताना विशिष्ट पद्धतीने तो सिलेबस डिझाईन होत असतो विशिष्ट पद्धत म्हणजे काय आहे याचं प्राथमिक माहिती आपल्याला महाराष्ट्र माहिती पाहिजे मग त्याच्यावरती शिमेळची राज्य कोणती आहेत एक त्यानंतर महाराष्ट्रातले जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांची लोकसंख्या काय आहे त्या लोक लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुष प्रमाण काय आहे त्या स्त्री पुरुष पुरुष प्रमाणानंतर बालकांचं प्रमाण काय आहे आणि त्यानंतर मग शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या लोकांमध्ये ती लोकसंख्या कशी विभागली गेली आहे म्हणजे असा एक पॅटर्न या माहितीचा या अभ्यासाचा आपल्यापर्यंत येतो म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका क्षणात क्लिक झाल्या पाहिजे आणि आपल्या मेंदूच्या आपल्या स्मृतीच्या ज्या स्टोरेजचा कप्पा आहे त्याच्यामध्ये त्या स्टोअर झाल्या पाहिजेत नीटपणे आणि मग अशाच पद्धतीने आपण काय करत असतो अनेक अनेक गोष्टी बघणार असतो फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या योजना कोणत्या आहेत मग मा काही वस्तुनिष्ठ प्रश्न असतील महाराष्ट्रातले जिल्हे जे आता आपण बघत होतो आणि या पद्धतीने आपण हा सगळा खेळ बघत असतो सामान्य विज्ञानाशी संबंधित काही गोष्टी असतील दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये काही पुरस्कार दिलेले असतील काही पर्यावरणविषयक का आंदोलनं झालेली असतील नो त्यानंतर काही विशेष व्यक्ती सन्मानित केल्या गेल्या असतील काही विशेष घटना घडल्या असतील काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय परिषदा झाल्या असतील काही योजना नव्याने सुरू केल्या असतील अशा सगळ्या प्रकारचा उहापोह हा सामान्य ज्ञानामध्ये केला दॅट दॅट इज कॉल द कॉमन जनरल नॉलेज आपण ज्याला म्हणतो ना कॉमन प्लेस असतं ते सगळ्यांना माहीत असतं पण जर तुम्ही नीटपणे न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला हे सगळं खूप सोपं जाणार आहे कारण न्यूजपेपरमध्ये या सगळ्या गोष्टी विशिष्ट अंगाने येत असतात तुम्ही जर वर्तमानपत्राचे चांगले वाचक असाल तर हे तुम्हाला खूप सोपं जाईल वाचानक तुम्ही जर वर्तमानपत्र घेऊन वाचन करायला कात्र काढायला सुरुवात केली आता तर तुमची वाट लागेल वर्तमानपत्राची वाट लागेल परीक्षेची वाट लागेल असं नसतं परीक्षेला परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या खूप आधीपासून आपण परीक्षेची तयारी था करत असतो ती अगदी आपली पहिलीपासून सुरू झालेली असते म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही परीक्षा याच्या पुढच्या आणखी चांगल्या परीक्षा याच्या पेक्षा आणखी उच्च दर्जाच्या परीक्षा जर तुम्हाला पास व्हायच्या असतील तर त्याचा अभ्यास फॉर्म भरल्यानंतर परीक्षा फॉर्म भरल्यानंतर नसता करायचो नसता कधी करायचा असतो तर तो परीक्षा फॉर्म भरण्याच्या खूप आधीपासून सुरू झालेला असतो सो so, हा एकूण एक अंदाज आहे तुम्हाला फक्त अभ्यासक्रमाचं स्वरूप कळावं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळावं परीक्षेचा पॅटर्न कळा कळावा यासाठी हे सगळं होतं उद्यापासून आपण जॉईन होणार आहोत मराठी आणि इंग्रजी व्याकरण जे अतिशय गमतीने अतिशय लाईट हार्टेडली अतिशय आनंदाने आपण शिकणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न पन्नास प्रश्न याच्यावरती आले की आपल्याला ते पन्नासपैकी पन्नास प्रश्न करेक्ट सोडवता आले पाहिजेत सो यू गुड लक मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की उद्यापासून आपले काही व्हिडिओज हे लाइव स्ट्रीमिंगला असणार आहेत त्याच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अभ्यास करा थँक्यू व्हेरी मच